आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहोत बात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत सुरू जगभरातल्या देशांनी राजकीय मतभेद दूर सारून दहशतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे असं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं आवाहन गुन्ह्यांचं स्वरूप आता केवळ स्थानिक राहिलं नसल्यानं राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांमध्ये सहकार्य आवश्यक बनलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय समुदायावर झालेला हल्ला होता या हल्ल्यातले काही अपराधी अजूनही मुक्त आहेत असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक आज मुंबईत सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते दहशतवादी कारवायांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ नये या दृष्टीनं अभिनव उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे मानवाधिकारांचं रक्षण लिंगभेदाचं निराकरण आणि इतर मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर बैठकीत विचारांचं आदानप्रदान होईल समितीच्या सदस्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली बैठक मुंबईच्या ताज ट्रायडंट हॉटेलमध्ये होत असून चौदा वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये या हॉटेलचाही समावेश होता याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांनी मुंबई हल्ल्यातील शहीदांना हॉटेल ताजमहल पॅलेस इथं आदरांजली वाहिली यावेळी बोलताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकल मुसा अडोमू म्हणाले दहशतवाद्यांनी क्रिप्टो चलन आणि समाज माध्यमांचा वापर वाढवला आहे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सदस्य देशांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्व पातळीवर आणि संयुक्त लढ्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्यानंतर मुंबई हल्ल्यासह विविध दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांनी त्यांचे अनुभव आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले आपल्या उद्घाटनपर भाषणात परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं की भारताला सीमापार दहशतवादाचा जास्त फटका बसला आहे जगभरातल्या देशांनी राजकीय मतभेद दूर सारून दहशतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केले राजकीय कारणांमुळे दहशतवाद रोखण्यासाठीच्या काही प्रयत्नांवर कारवाई करण्यात सुरक्षा परिषदेला अपयश आल्याप्रकरणी त्यांनी नाराजी व्यक्त केली सुरक्षा परिषदेतल्या सर्व देशांच्या मान्यतेसाठी त्यांनी पाच प्रस्ताव या देशांसमोर मांडले दहशतवाद्यांविरोधात दे संयुक्त राष्ट्रांकडून होत असलेल्या कारवाईला वित्तीय कृती दल आणि इंगोण समूहाकडून पाठबळ मिळावं त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांची अंमलबजावणी पारदर्शक असावी आणि राजकीय कारणांमुळे त्यात बाधा येऊ नये दहशतवादी समूहांची नोंदणी आणि त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या प्रस्तावांकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जावं अशी अपेक्षा जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली दहशतवाद्यांचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रांना मिळणारा राजकीय आणि वैचारिक पाठिंबा या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांची गरज भारतानं यावेळी व्यक्त केली दहशतवादी कारवायांसाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे रोखण्यासाठी उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या परिषदेत अभिनव उपाय सुचवण्याचं आवाहनही डॉ एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार दहशतवाद्यांचा वित्त पुरवठा ताबडतोब थांबवणं आवश्यक असल्याचं समितीचे अध्यक्ष गॅबॉन मायकल मुसा अडामो यांनी यावेळी सांगितलं ही बैठक उद्या नवी दिल्लीत होईल गुन्ह्यांचं स्वरूप आता केवळ स्थानिक राहिलं नसून आंतरराज्य आंतरराष्ट्रीय गुन्हे वाढत आहेत त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांमध्ये परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक बनलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज हरियाणामध्ये सूरजकुंड इथं कालपासून सुरू असलेल्या सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराला आभासी माध्यमाद्वारे संबोधित करत होते सायबर क्राईम असो शस्त्रास्त्र किंवा अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारासाठी ड्रोनचा वापर असो अशा गोष्टींना तोंड देण्यासाठी सरकारला नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेनं काम करावं लागेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कायदा आणि सुव्यवस्था आणखी सुधारता येऊ शकते या तंत्रज्ञानामुळे सुरक्षेबाबतचा विश्वास सामान्य माणसापर्यंत पोचतो म्हणून सर्व मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाच्या गरजेची पूर्तता गांभीर्यानं करावी असं आवाहन त्यांनी केलं कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखणं हे चोवीस तास अखंड चालणारं काम आहे त्यात सुधारणा व्हावी यासाठी गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली आहेत दहशतवाद हवाला भ्रष्टाचार या समस्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे यू ए पी ए अर्थात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक अधिनियमासारखे कायदे दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात यंत्रणांना बळ पुरवत आहेत असं म्हणाले संपूर्ण देशात राज्य पोलीस दलांचा गणवेश समान करण्यावर विचार व्हावा अशी सूचना त्यांनी केली अमृतकाळात भारताच्या विकास कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी पंचप्राणांचं महत्व अनन्यसाधारण असून येत्या पंचवीस वर्षात देशात अमृत पिढी तयार करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं राज्यांचे गृहसचिव पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच केंद्रीय पोलीस संघटनांचे महासंचालक देखील आज या शिबिरात सहभागी झाले आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक रणनीती आखण्यावर या शिबिरात भर दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल या, या शिबिराला संबोधित केलं दहशतवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं संबंधित कायदे अधिक कठोर केले आहेत अशा प्रकारच्या कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्याकरता ए आणि यू ए कायद्यात दुरुस्त्या के केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाया करण्यासाठी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार एनआयएला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया प्रतिबंधित संघटनेचा माजी सचिव सी ए रौफ याला काल केरळातून अटक केली पी एफ आयवर गेल्या सप्टेंबरमध्ये बंदी लागू झाल्याच्या निषेधार्थ त्यानं पुकारलेल्या बंदमध्ये केरळात सरकारी आणि खासगी मालमत्तेचं खूप नुकसान झालं होतं त्यानंतर तो फरार झाला होता तो घरी परत आल्याची खबर मिळाल्यावरून एन पलक्कड जिल्ह्यात पटांबी इथं त्याच्या घराला वेढा घालून ही कारवाई केली त्याला पुढच्या चौकशीसाठी कोचीला आहे देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे पन्नास हजार नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे एकोणीस कोटी साठ लाखाच्या वर गेली आहे त्यात एकवीस कोटी एक्क्याण्णव लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लस मात्र घेतली आहे राज्यात आज सकाळपासून सुमारे दोन हजार नागरिकांचं लसीकरण झालं राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाच्या वर गेली आहे त्यात त्र्याण्णव लाख बत्तीस हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजेच अरुपांतरीय कर्जरोखे आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सकाळी सव्वा नऊ वाजता हा कार्यक्रम झाला गडकरी यांनी घंटा वाजून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केलं सर्व संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि प्राधिकरणाच्या विश्वासार्हतेवर विश्वास दाखवल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचे आभार मानले किरकोळ गुंतवणूकदारांसाठी पंचवीस टक्के कर्ज रोखे राखीव आहेत असं सांगून इन व्ही आय टीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या सात तासात जवळपास सातपट पट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली ही गुंतवणूक सर्वात विश्वासार्ह असून वार्षिक आठ पूर्णांक पाच शतांश टक्के इतके उत्पन्न देते असं ते म्हणाले या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची अतिरिक्त बैठक येत्या तीन नोव्हेंबरला होणार आहे निर्धारित वार्षिक वेळापत्रकात या बैठकीचा समावेश नव्हता यापूर्वी समितीच्या अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवून पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के केला होता किरकोळ चलन फुगोट्याचा दर सातत्यानं वाढत असल्यानं ही व्याजदरवाढ जाहीर केल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं होतं सप्टेंबरमध्ये भाववाढीचा दर सात पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के झाला होता त्या अनुषंगानं रिझर्व्ह बँक काही बदल करेल अशी अपेक्षा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या पंढरपूर सोनके मार्गावर ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं ऊस वाहतूक करणारे पन्नास ट्रॅक्टर आज अडवण्यात आले जोपर्यंत ऊस दर संघर्ष समितीनं मागितलेला ऊसाचा दर मिळणार नाही तोपर्यंत उसाची वाहतूक करणार नाही असा निर्णय घेतल्याचं भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष माऊली हळवणकर यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी ट्रॅक्टर मालक यांनी आजपासून कोयता बंद आंदोलन सुरू केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे कोयना धरण परिसरात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवा गावाच्या निवृत्तीला पाच किलोमीटरवर होता भूकंपाची तीव्रता होती कोल्हापूर जिल्ह्यात माणगाववाडी इथं गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकायला गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकावर दहा ते पंधरा अनोळखी इसमांनी काल हल्ला केला या हल्ल्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यामध्ये काठी दगड आणि चाकूचा वापर करण्यात आला आहे दरम्यान आज स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक आणि हात कणंगले स्थानिक पोलिसांनी माणगाववाडीमध्ये ठिय्या मांडून अनेक दारू अड्डे उद्ध्वस्त केले या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढण्यासाठी लागणारं रसायन बॅरल आणि गूळ असा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला या कारवाईत संशयित इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी पात्रता सामन्यात मलेशियाच्या जोडीचा एकवीस सोळा एकवीस चौदा असा पराभव केला पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय या दोघांनाही उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्यानं त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे जागतिक पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारताचा सा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडियमवर होणार आहे हरमनप्रीत सिंगकडे कर्णधार पदाची धुरा असून अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंग उपकर्णधार आहे भारताचा दुसरा सामना रविवारी स्पेनशी होणार आहे भारत चार नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सामना खेळेल आणि सहा नोव्हेंबर रोजी स्पेनशी सामना करेल सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुरू होतील हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू रंग झडत आहे राजकीय पक्षांनी परस्परांच्या धोरणांवर टीकेचं सत्र आरंभलं आहे हिमाचलच्या जनतेला विकास रोजगार आणि सामाजिक न्याय हवा असून ही मागणी फक्त काँग्रेस पूर्ण करू शकते असा दावा काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी केला भाजपाच्या प्रवक्त्या अपरिजिता सरंगी यांनी काल सिमला इथं वार्ताहर परिषदेत केलेल्या आरोपांना त्या प्रत्युत्तर देत होत्या त्या म्हणाल्या की आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत हे भाजपाचं धोरण आहे काँग्रेसचं नाही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचं आश्वासन काँग्रेसनं राजस्थानात दिलं ते पूर्ण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातले टीबी अर्थात क्षयरोगाच्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या दोन हजार बावीस या वर्षातल्या जागतिक क्षयरोग अहवालातून स्पष्ट होत आहे संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात टीबीचे अठ्ठावीस टक्के रुग्ण आढळतात आणि क्षयरुग्णांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतीयांशपेक्षा पेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे रुग्णसंख्येत घट झालेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होता ठळक बातम्या पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक आज मुंबईत सुरू जगभरातल्या देशांनी राजकीय मतभेद दूर सारून दहशतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे असं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं आवाहन गुन्ह्यांचं स्वरूप आता केवळ स्थानिक राहिलं नसल्यानं राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांमध्ये सहकार्य अत्यावश्यक बनलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कन्व्हर्टेबल डिबेंचर आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध आकाशवाणीच्या बातम्या जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार